सध्या महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता डिसेंबर महिन्यात होणारी पदवीधर आणि शिक्षक निवडणूक पुढे ढकलावी आणि शिक्षक पदवीधर आमदार निवडणूक प्रचार सभांवरती निर्बंध घालण्यात यावेत अशी मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री यांच्याकडे केली. दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी नुकतीच जनतेशी संवाद साधून या कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्येवरती चिंता व्यक्त करत शिथिल केलेले निर्बंध पुन्हा नव्याने कडक केलेले आहेत. अनेक मंत्र्यांनी पुन्हा महाराष्ट्र राज्य हे लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याच्या संदर्भातले संकेतही दिलेले आहेत. याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या होत असणाऱ्या निवडणुका आणि त्या संबंधाने प्रचाराच्या दृष्टिकोनातून होत असलेली गर्दी आणि नियमांचं होत असलेलं उल्लंघन पाहता आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी संस्थेचे संचालक अण्णा जोगदंड आणि पत्रकार आकाश भोसले यांनी निवेदन देऊन केलेली आहे. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने कोरोनाची वाढती रुग्णसंख्या होती आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या निवडणुकीच्या निमित्ताने जे काही या सगळ्या प्रचारसभा होत आहेत या प्रचारसभांमध्ये नियमांचं उल्लंघन केलं जात आहे आणि त्यातच नुकत्याच आता शाळाही सुरू करणार होत्या आणि या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवरती शिक्षकांच्या कोरोना चाचण्याची अट घातलेली होती आणि या अटीच्या अनुषंगानं ज्या चाचण्या करण्यात आल्या त्याच्यामध्ये अनेक शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि ह्या पॉझिटिव्ह अहवालामुळे हे शिक्षक जर विद्यार्थ्यांना शिकवायला गेले तर पुन्हा नव्याने आणखी रुग्णांची संख्या वाढेल आणि म्हणूनच आम्ही निवडणूक आयोगाकडे ही मागणी लावून धरलेली आहे. आता निवडणूक आयोग याच्यावरती काय कारवाई करतोय हेच पाहणं गरजेचं आहे.